नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत खुसखुशीत व लेअर असलेल्या गोड शंकरपाळ्यांची रेसिपी। चला तर मग बघूया। ह्या व्हिडिओत आपण वाटीचे प्रमाण बघूया। इथे मी एक वाटी दूध घेतले आहे। तीच सपाट वाटी तेवढी साखर घेतली। साखर व्यवस्थित दुधात विरघळून घ्यावी। इथे आता साखर व्यवस्थित विरघळलेली आहे। साखर विरघळल्यावर गॅस बंद करून घ्यावा। दूध आणि साखरेचं मिश्रण थोडं गार झाल्यावर आता यामध्ये घालूया समप्रमाणामध्ये तूप। इथे मी साजूक तूप घेतले आहे। तूप विरघळलेलेच घ्यायचे, घट्ट घेतल्यास तुपाचे प्रमाण बिघडते। आता हा झाला खुसखुशीत असा शंकरपाळींचा बेस तयार। ज्या वाटीच्या प्रमाणाने शंकरपाळीचा बेस तयार करून घेतला त्याच वाटीच्या प्रमाणाने 6 वाट्या मैदा घेतलेला आहे। मैद्यात टेस्टसाठी थोडं मीठ घालावे। आता हे सर्व मिश्रण मैद्यामध्ये घालून घ्यायचं। पुढीच प्रोसेस आहे खुसखुशीत असे शंकरपाळे बनवण्यासाठी। आधी हे मिश्रण आपण चमच्याने ढवळून घेऊया। जसजसं आपण हे मिश्रण मिक्स करूया तसे तसे ते घट्ट व्हायला सुरुवात होईल। हे मिश्रण व्यवस्थित असे एकजीव करून घ्यावे। मिश्रण एकजीव झाल्यावर त्याचा कणकेसारखा गोळा करून 5 मिनिटासाठी झाकून ठेवावा। 5 मिनिटानंतर तो गोळा व्यवस्थित कूस करून घ्यावा। त्याची अशी छोटी छोटी गोळे करून घ्यावे। शंकरपाळ्यांसाठी आता अशी पोळी लाटून घ्यावी। पोळी ही जरा जाडशीच ठेवावी। इथे मी शंकरपाळे कट करण्यासाठी कटरचा वापर केलेला आहे। तुम्ही सुरी किंवा चक्रीचा वापर करू शकता। शंकरपाळी तळत असताना तेल जास्त गरम नाही होऊ द्यावे। जास्त गरम तेलात शंकरपाळी तळल्यास शंकरपाळी विरघळतात। शंकरपाळी मंद आचेवरच तळावी लागते। तर आपण बघू शकतात खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होत आहे। इथे आपली खुसखुशीत व भरपूर असे लेअर असलेली गोड शंकरपाळी तयार आहे।
रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अशा नवीन रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. आणि कमेंट करून नक्की कळवा पदार्थ कसा झाला.